नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती नमस्ते। भारती या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि आजचा आपला विषय आहे मकेचं उत्पादन जास्तीत जास्त काढायचं आणि कोणती व्हरायटी निवडायची याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर हा जो प्लॉट आहे तो अडवांटा ADV 759 या कंपनीचा डेमो प्लॉट आहे। तर आपण इथं आलेलो आहे आणि शेतकरी, तुमचं नाव? गौरव विठ्ठल वाघमारे। तर गौरव विठ्ठल वाघमारे यांच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे। तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हीच काय व्हरायटी निवडली यांनी आणि ह्या व्हरायटी निवडण्यामागचं कारण, त्याचं ऍव्हरेज कसं आहे, याविषयी आपण यांच्याकडून माहिती जाणून घेणार। नमस्कार। नमस्ते। तर हीच व्हरायटी का निवडली तुम्ही? ही व्हरायटी निवडण्याचं कारण म्हणजे ही व्हरायटीला उत्पादन आणि ह्याचं जे कणीस आहे लहान आणि बीज आहे मोठं आहे एकदम, आणि आपल्याला जेवढं अपेक्षित उत्पादन आहे तेवढं उत्पादन आपल्याला होऊ शकतं, मग ह्यासाठी आपण हे वाण निवडलेलं आहे। असं म्हटलं जातं प्रिव्हेंशन बेटर दॅन क्युअर, म्हणजे रोगापेक्षा इलाज बरा। या पद्धतीनुसार आम्ही काय केलं, सुरुवातीला 2 पानावरती मका असतानाच त्याला फवारण्या वगैरे केल्या। ही व्हरायटी लावण्यासाठी तुम्हाला एकरी किती बॅगा लागल्या? एकरी 2.5 ते 3 बॅगा लागतील बघा, 3.5 किलोची बॅग आहे। तर याच किती अपेक्षित उत्पादन किती तुम्हाला? अपेक्षित उत्पन्न 35-40 क्विंटल आरामशीर होईल असं वाटतंय। हो। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय सुंदर प्रकारे हा प्लॉट आणलेला आहे आणि एकदम ऍव्हरेजच्या बाबतीत गेलं बघायला गेलं तर एकदम उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे ह्याला ऍव्हरेज सुद्धा 35 ते 40 क्विंटलचं पडणार आहे। आणि या प्लॉटला आपण एक कार्यक्रमाचं पण स्वरूप इथं दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपण त्याची माहिती कंपनीच्या प्रतिनिधीकडून घेऊ। तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आपण कंपनीच्या प्रतिनिधींना एक विचारू की बाबा तुमचीच व्हरायटी का निवडायची, त्यांचं ते सविस्तर आपल्याला उत्पादन दाखवतील। आपण त्याचं हार्वेस्टिंग पण करून बघितलेलं आहे तर ते थोडक्यात आपल्याला साहेब माहिती दे। नमस्ते। नमस्ते, मी मनोज कुमार साळुंके, ॲडवांटा सीडचं काम पाहतो सांगली सोलापूर जिल्ह्यासाठी। जसं तुम्ही म्हटले आता दादा की ॲडवांटाची व्हरायटीज का निवडायची, तर ॲडवांटाची व्हरायटी निवडण्यामागे काही प्रमुख कारण आहे। तर त्याच्यातलं मी पहिलं कारण सांगतो की आपण जो आता कार्यक्रम पाहिला, दूध का दूध पाणी का पाणी, प्रत्यक्ष आपण 150 ते 200 शेतकरी आलेले होते कार्यक्रमात, आपण मळणी केली, ट्रॅक्टरने हार्वेस्टिंग करून दाखवलं एका गुंठ्याचं ADV 759 या व्हरायटीचं। तर मळणी करताना तुम्ही पाहिलं, दोन व्हरायटीच्या उत्पादनांमध्ये ॲडवांटाचं जे एका गुंठ्यातलं उत्पादन होतं ते आलं 100 किलो आणि इतरचं आलं होतं तुमचं 88 किलो। ओके, जर क्विंटलमध्ये उत्पादन सांगायचं म्हटलं तर ॲडवांटा एका एकरात 40 क्विंटल उत्पादन देते, आणि तेच जर तुम्ही इतर व्हरायटी बघितले तर ते कुठेतरी फक्त 28 क्विंटल पर्यंत उत्पादन देते किंवा 28 ते 30 क्विंटल देते, आणि ॲडवांटा ऑन एन ॲव्हरेज 40 क्विंटल उत्पादन देते। तर उत्पादनातला हा खूप मोठा बदल आहे की जो आपण शेतकऱ्यांना मळणी करून दाखवतो की उत्पादनात काय बदल पडतोय, प्रत्यक्ष मळणी करून। आपण फक्त इतर कंपनींसारखं फक्त दाणे मोजा, ओळी मोजा, लाईनी मोजा, किती दाणे आलेत, किती ओळी आलेत, तर हे आपण करून दाखवत नाही, आपण प्रत्यक्ष लाईव्ह मळणीच करतो। आणि दुसरं कारण अजून विशेष की ॲडवांटाच का लावावी, तर टोकापर्यंत जे दाणे भरतात हे फक्त ॲडवांटात भरतात, आणि महत्वाची गोष्ट जी बिट्टी आहे किंवा हा शंख जे म्हणतात शेतकरी याला बिरमुट बुरकांड म्हणतात तुमच्या भाषेत, तर सगळ्यात बारीक जो बुरकांड आहे बिरमुटे हे फक्त ॲडवांटात येतं, इतर कंपन्यांमध्ये येत नाही। आणि मागे जो चारा बघतोय आपण आता, तर हा कापणीला आलेली मका आहे, शेवटीपर्यंत चारा हा हिरवाच आहे, उत्पादनही येते आणि शेतकऱ्यांना चारा हा दुधा जनावरांसाठी कामात पण येतोय, तर दुहेरी फायदा आहे आणि रोग किडीला ही व्हरायटी बडी पण पडत नाही। म्हणून आम्ही आवर्जून सांगतो शेतकऱ्यांना की बघा, पहा, शेतकऱ्यांना विचारा, खात्री करा आणि मगच मक्याचं बियाणं निवडा। धन्यवाद साहेब, तुम्ही एकदम मोलाची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलेली आहे। तर अतिशय उत्कृष्ट प्रकारचं हे बियाणं आहे ॲडवांटा ADV 759 ही व्हरायटी आहे, एकदम बेस्ट व्हरायटी आहे। धन्यवाद। थँक्यू।